नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर श्रीधर जोशी. माझ्या कंपनीचं नाव आहे आर एस सी ऑटो केअर प्रायव्हेट लिमिटेड आणि आम्ही 24/7 रोड साईड असिस्टंट, म्हणजे तुमची गाडी कुठेही बंद पडली तर आम्ही पॅन इंडिया सर्व्हिस देतो. तर तुमच्या सकाळसमोरच्या एन बीच या फेसबुक पेज लाईव्ह पेजवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला थोडं आता टेन्शन वाटत असेल की मी ऑफिसमध्ये कसा, तर हो, आमची सर्व्हिस इसेन्शियल सर्व्हिसमध्ये येते आणि आम्ही पूर्ण भारतभरात जे डॉक्टर, पोलिसांच्या गाड्या आहेत, सरकारी व्हॅन्स आहेत, यांना आम्ही आत्ता सध्या रोड साईड असिस्टन्स देतो आहे. तर आज जो सकाळसमोरचा एन बी स्पेसचा जो आजचा जो टॉपिक आहे माझ्याकडे, की आज रिसेशन ऑलरेडी आपल्या दरवाजावर होतंच आणि त्यातून आता कोरोना व्हायरस COVID-19 आल्यामुळे आता मार्केट खूप स्लॅग जाणार आहे. ॲज अ बिंग यंग एंटरप्रेनर, जो स्टार्टअप कंपनी आहे, ह्याच्यावर आम्ही नेहमी अभ्यास करत असतो आणि आम्ही बघतो की नवीन ट्रेंड आणि नवीन काही इश्यू येऊ शकतात. तर साधारण आमचा अंदाज आत्ता आहे की 35 ते 40 लाखाच्या आजूबाजूला नोकऱ्या आपल्या महाराष्ट्रातून इंडियामधून जाणार आहे. तर अशा वेळेला आज माझा जो टॉपिक आहे किंवा मी जे एक नॉलेज तुम्हाला देणार आहे की अशा 35 ते 40 लाख नोकऱ्या गेल्यानंतर, की माझे जे यंग मित्र असतील की आत्ता जे व्हिडिओ बघतील किंवा पुढे जाऊन हा व्हिडिओ बघतील, त्यांना डेफिनेटली. तर एक असं असेल, 35-40 लाख नोकऱ्या गेल्यानंतर की माझे जे यंग मित्र असतील, जे जस्ट त्यांनी करिअर चालू झालं असेल, तर हे काय करतील आता? तर काही घाबरायची गरज नाही आहे. मी एक 4 ओळीमध्ये एक छोटीशी स्टोरी सांगतो की माझ्या एक मित्रांनी सांगितलेलं होतं, रेगिस्तानमध्ये जर तुम्ही गेलात ना तर आज एका ठिकाणी तुम्हाला वाळूचा डोंगर दिसेल, पण तेच दुसऱ्या ठिकाणी गेलात ना, दुसऱ्या दिवशी गेलात, तर त्या वाळूचा डोंगरच्या तिथे खड्डा झालेला असेल. तर ही सिच्युएशन पण अशीच आहे. एवढ्या नोकऱ्या गेल्यानंतर काही घाबरायची गरज नाही, तर नोकऱ्यांच्या संधी किंवा नोकरी हे तुम्हाला नेहमी मिळत राहतील, चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येत राहतील. पण ज्या चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेपर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे? कारण का आजच्या तारखेला रोजची जशी एखादी गाडी चालायला पेट्रोल गरजेचं असतं, जसं आपलं घर किंवा स्वतःचे खर्च, स्वतःचे पॉकेट मनी, काही जणांवर घरची रिस्पॉन्सिबिलिटी असणारच आहे, तर त्यांनी ह्यावेळेला काय केलं पाहिजे? तर सोशल मीडिया हा खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे आजच्या तारखेला, की तिथे तुमचा इन्कम तुम्ही सुरू ठेवू शकता. पण एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावी लागेल, ती अशी असेल की तुम्ही आज जर काम चालू केलं ना, नॉट नेसेसरी की तुम्हाला उद्या सकाळपासून इन्कम चालू होईल. कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही बिझनेसला आज जर बघायला गेलं तर थोडा टाईम सेट व्हायला लागतं. तसंच तुम्ही जर सोशल मीडियावर काम करायला चालू व्हाल किंवा तुम्ही चालू कराल, तेव्हा तुम्हाला थोडं पेशन्स ठेवावे लागतील आणि त्या पेशन्सवर तुम्हाला काम करायला लागेल. तर आज मी पुढे सांगणार आहे की कशा कशा कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मला जर तुम्ही काम चालू केलं घरी बसून, तर तुमचा इन्कम नेहमी किंवा नक्की चालू होईल. ही सर्व गोष्ट सुरू व्हायच्या आधी मी एकच गोष्ट तुम्हाला पहिले सांगतो की जनता आहे ना उसकी दुनिया सुनता आहे. आज तुम्ही सोशल मीडियावर असाल, जसं फेसबुक आहे, फेसबुक चांगला टूल आजच्या तारखेला आहे, यूट्यूब्स आहे, जर तुमच्याकडे व्ह्युअरशिप किंवा कस्टमर्स रिटेनर किंवा रिटेनरशिप असेल, की तुमच्याकडे जर लोक असतील की तुमचं म्हणणं ऐकून घेतील किंवा तुम्ही सांगताय हे लोकांना आवडेल ऐकायला, तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला ना नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. की जेव्हा तुम्ही सोशल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तुम्ही जेव्हा बनायला जाल, तेव्हा तुम्हाला लोकांना चांगला कंटेंट द्यावा लागेल. की तुम्ही काही बोलताय, कोणी काही लिहिताय किंवा तुम्ही ब्लॉगिंग करताय, त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येईल, तुम्हाला लोकांपर्यंत नेहमी नवीन नवीन गोष्टी पोचवाव्या लागतील. नवीन कंटेंट असेल त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू ऑनलाईनवर ॲक्टिव्ह राहायला लागेल, नवीन आजच्या तारखेला काय चालू आहे, कुठले कीवर्ड्स यूज केले जातात. तर आज मी तुम्हाला पहिल्यांदापर्यंत सांगतो की तुम्ही यूट्यूबर्स, यूट्यूब ब्लॉगिंग जर करायला चालू केलात, तर असे काही बरेच एंटरप्रेनर असतील की त्यांचा प्रॉब्लेम असेल की ते सोशल मीडिया हँडल करू शकत नाही. तर तुम्ही जेव्हा जॉबलेस व्हाल किंवा तुम्हाला पार्ट टाईम किंवा तुम्हाला हॉबी म्हणून तुम्हाला जर शिकायचं असेल, तर तुम्ही ना तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असे एंटरप्रेनर, मिडियम एंटरप्रेनर, यंग एंटरप्रेनर असतील
की जे एम एस एम ईमध्ये असतील, तर त्यांना तुम्ही तुमचं टूल एक देऊ शकता की तुमचा प्रॉब्लेम जर असेल, एखाद्या बिझनेसमॅनचा प्रॉब्लेम असेल की तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहू शकत नाही किंवा ॲक्टिव्ह राहावं असं वाटतं पण मी लिहायचं काय, मग लिहायचं काय ठिकाणी येतं की कंटेंट रायटर हा खूप महत्त्वाचा काम करतो. तर कंटेंट रायटिंग लिहिताना तुम्हाला काय करायला लागेल की तुमच्या आजूबाजूच्या परिसरात चेक करावं लागेल की कुठल्या एम एस एम ईजला, कुठल्या उद्योजकाला तुमचा तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व कराल की जो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहू शकत नाही. आणि ही 100% गोष्ट खरी आहे की तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स असल्याशिवाय तुमच्या कंपनीचं रेप्युटेशन, तुमच्या कंपनीचा ब्रँड हा लोकांपर्यंत पोचत नाही. तर सोशल मीडिया हे एक सर्वात जास्त आणि चांगलं प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही तुमच्या ब्रँडला प्रमोट करू शकता. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, समजा अशी काही पुढे जाऊन तुमच्या देव न करू अशी सिच्युएशन येऊ नको दे पण आली, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या एरियामध्ये किती एम एस एम ई आहे ह्याचे नंबर्स तुमच्याकडे नेहमी असले पाहिजेत आणि ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाहीत, तर त्यांना तुमच्याकडे अप्रोच करायचं आहे. आजच्या तारखेला अशा जवळजवळ 10 साईट आहेत की त्या खूप महत्त्वाचं काम, तुमच्या कंपनीचं काम बजावतात किंवा तुमचा ब्रँड अवेअरनेस करण्यासाठी जातात. तर त्याच्यामध्ये फेसबुक आहे, यूट्यूब आहे, पिंट्रेस्ट आहे, तुम्ही चांगले जर व्हिडिओ बनवू शकत असाल तर तुम्हाला आजच्या तारखेला सगळेजण माहिती आहे टिकटॉक हे सर्वात चांगलं टूल आहे तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोचवू शकू शकतो. त्याच्यानंतर ब्लॉगिंग हे सर्वात मोठं टूल आहे. पण तुम्ही एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या एम एस एम ईचं जेव्हा तुम्ही काम करायला चालू कराल ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहावं लागेल. तुम्ही जो कंटेंट लिहिताय, तुम्ही एखादी इमेज बनवताय, तर ती तुम्हाला ना सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करावी लागेल. आता तुम्ही म्हणाल की हे कसं समजेल आम्हाला, बघा आजच्या तारखेला गुगल आणि यूट्यूब हा सर्वात चांगला असा प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही जरी तिथे सर्च केलं की टॉप 10 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म करंटली ॲक्टिव्ह इन मार्केट ऑर मे बी इन टॉप 10 सोशल मीडिया, तर तुम्हाला भरपूर साऱ्या लिस्ट भेटतील. तुम्ही तिथे ते तुमचं अकाउंट क्रिएट करा, खूप अकाउंट क्रिएट आहे. आणि सर्वात एक चांगलं टूल म्हणजे काय ना, की तुम्ही तुमच्या ह्याची सुरुवात की मंदीमध्ये संधी कशी शोधायची, तर या संधीची सुरुवात ना तुम्ही अक्षरशः फ्रीमध्ये सुरू करू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट ह्यामध्ये करायची गरज नाही. तर हे एवढं असं सिम्पल टूल आहे सोशल मीडिया, तर तुम्ही त्याच्यावर ॲक्टिव्ह राहा. तर तुम्हाला एक मेन सर्वात चेक करायचं की तुमच्या आजूबाजूला असलेले उद्योजक की ज्यांना सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहू शकत नाहीत किंवा राहता येत नाही ना, त्यांचा प्रॉब्लेम तुम्हाला शोधायचा आहे. पण तुम्ही जेव्हा अप्रोच व्हाल लोकांकडे, तुम्ही असं नका समजू की तुम्ही त्यांचा सेल्स वाढवून द्याल. ओके, तुम्ही त्यांचा अवेअरनेस, तुमच्या कंपनीचा ब्रँड बनवण्यामध्ये अवेअरनेस वाढवून द्याल. आणि ऑटोमॅटिकली अवेअरनेस वाढला की सेल ऑटोमॅटिकली होतो. त्यामुळे आजच्या तारखेला तुम्ही जर कोणाकडे लोकांकडे गेलात किंवा एम एस एम ई किंवा उद्योजकांकडे गेलात, तर तुम्हाला विचारतील की बाबा तुम्हाला अहेर केल्याने तुमचा फायदा काय होणार आहे किंवा माझा फायदा काय होईल की मी तुम्हाला का माझं काम देऊ सोशल मीडियाचा. तर तुम्हाला एकच सांगायचं सर, तुमच्या जोपर्यंत तुमची ब्रँड, तुमचे सर्व्हिसेस, तुमच्या प्रोडक्टची जोपर्यंत अवेअरनेस होत नाही, जोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोचत नाही, तोपर्यंत हे पॉसिबलच नाही. इट विल टेक सम टाईम, पण तुम्हाला तो रिझल्ट यायला चालू आहे. जसं आज जर झाड लावलं तर उद्यापासून फळं येत नाहीत, तशाच प्रकारे थोडं टाईम जाईल या गोष्टीला. आणि कंटिन्यू तुम्हाला सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहावं लागेल, तेव्हाच ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. नाही तर 2 दिवस केलं, चौथ्या दिवशी कंटाळा केला, तर ह्या गोष्टीने चालता येत नाही. एक काल मी जसं सगळ्यासमोरनी माझा कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी एक काल टूल वाचत होतो, तर एक लक्षात ठेवा, तुम्ही एखादी पोस्ट टाकल्यानंतर, तुम्ही एखादा व्हिडिओ बनवून टाकल्यानंतर एखाद्या प्रोडक्टचा, पहिल्या दुसऱ्या दिवशी व्ह्यूज येणार नाहीत. आज जर व्ह्यू यायचे असेल तुम्हाला त्याच्यावर काम करायला लागेल. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मार्केटिंगवाले काय करतात हे बघायला लागते. तर त्याच्यामुळे निराश होऊ नका. जोपर्यंत तुमच्याकडे तुमचा ऑडियन्स तुम्ही आणत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला हे शक्य नाही. तर तुम्हाला ऑडियन्स आणण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करायला लागतील. तुमचं नाव, तुमच्या प्लॅटफॉर्मचं नाव हे लोकांपर्यंत पोचवावं लागेल, त्याच्यानंतरच ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. आणि गुगल किंवा सगळ्या आजच्या तारखेला ज्या वेबसाईट आहे ज्याच्यावर आपण सर्च इंजिन म्हणतो, हे सगळे ना अल्गोरिदमनी काम करतो. SEO हे तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल. तर तुम्ही जेवढं एखाद्या प्रोडक्टवर, एखाद्या MSME बद्दल लिहाल, तेवढीच ना सर्च वाढेल.
आणि सर्च वाढला की त्या एखाद्या कंपनीचं किंवा प्रोडक्टचं नाव तुम्ही चालू करू शकता. आता से एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की एखाद्या कंपनीकडे तुम्ही आपण एखाद्या MSMEकडे अप्रोच झालात तर तुम्हाला काय करायचं आहे की ते आत्तापर्यंत कुठल्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत हे तुम्हाला चेक करायचं. जर ते ॲक्टिव्ह नसतील तर त्यांचं स्वतःचं पेज क्रिएट करा. जर ते फेसबुकला ॲक्टिव्ह असतील तर फेसबुकला पेज क्रिएट करा. यूट्यूबला त्यांचं चॅनल ओपन करा की ते सर्व्हिसेस काय देतात. आता हे सगळं कंटेंट आल्यानंतर कुठल्या कुठल्या सोशल मीडियावर नाही आहे ते बघून तुम्ही त्यांचं प्रोफाईल तयार करा. आता तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही सॉरी माझ्या मते ओके कॅन यू जस्ट टेल मी लाईक आपण लाईव्ह आहोत. ओके लाईव्ह आहोत आपण. सॉरी फॉर इंटरव्यूज मध्ये नेटवर्कचा इश्यू येतो आहे. तर आपण एखादं होतं की एखाद्याकडे तुम्ही अप्रोच करायला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो कुठल्या कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आहे तिथे त्याची जाऊन आपण कंटेंट तयार करायचा. आता कंटेंट तयार करा तुम्हाला पण चांगलं लिहिता येत नसेल तर तुम्ही असंच आजूबाजूला चेक करा की तुमच्याबद्दल किंवा एखाद्या प्रोडक्टबद्दल कोण चांगलं लिहितं त्याच्याशी तुम्ही कम्युनिकेट करा. त्याच्याशी जॉईंट व्हेंचर करा की तो तुम्हाला कंटेंट लिहून देईल आणि तुम्ही त्याच्यावर काम करा. नॉट नेसेसरी की तुम्ही सगळ्या सोशल मीडियावर खूप स्ट्रॉंग असाल. एखाद्या फेसबुकला तुमचं स्वतःचं तुमचं पण आता सगळ्यांचं स्वतःचं फेसबुक पेज असेल किंवा सॉरी स्वतःचं फेसबुक अकाउंट असेल. तुम्ही फोटो टाकल्यानंतर तुम्हाला 200-250 लाईक आल्यानंतर तुम्हाला वाटतं नाही मी खूप सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह आहे तर अशा गोष्टी नसतात. एखाद्या गोष्टीबद्दल सांगितल्यानंतर त्याच्यावर लाईक येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. ह्याच्यासाठी थोडी टाईम जातो. ह्याच्यासाठी तुम्हाला चांगला कंटेंट नेहमी देणं गरजेचं असतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आता तुम्ही वर्क फ्रॉम होम आपण एक जर ह्या गोष्टीला जर या प्रोडक्टला जर नाव ठेवलं तर तुम्ही काय काय गोष्टी करू शकता. त्याच्यामध्ये फ्रीलॅन्स अँड कंटेंट रायटर आहे. तुमच्या मित्रांमध्ये कोणी चांगला लिहिणार असेल मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये तर तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेट करून त्याचे ब्लॉग चालू करा. त्याच्यानंतर डेटा एंट्रीज आपण कुठल्या कंपनीचे असतील तर ते घेऊ शकतो. HR रिक्रुटमेंट्स आहेत. ऑनलाईन ट्युटोरियल्स घेऊ शकतो. आता से एक्झाम्पल असे किती कंपन्या तुमच्या आजूबाजूला असतील की त्यांचं प्रोडक्टचं ट्रेनिंग देण्यासाठी त्यांना ना मॅन्युअली जायला लागत असेल प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करायला. तर तुम्ही असा व्हिडिओ शूट करून जर तुम्ही त्यांच्यासाठी दिलेत आणि तर मी व्हिडिओ शूट करायचे काही जर चार्जेस घेतले तर डेफिनेटली ते काम तुमच्याकडे देतील. तर तुम्ही ट्राय करा की व्हिडिओ कंटेंट तुम्ही कसा बनवू शकता. थोडं जाऊन सर्च करा रिसर्च करा आणि मगच त्या फील्डमध्ये उतरा. पण एकच आहे आम्ही आज हा फेसबुकला किंवा सकाळसमोरच्या इनबीज हे खूप प्रयत्न करतायत की नवीन उद्योजक घडवा किंवा तुम्ही घरी बसून हताश होऊ नका निराश होऊ नका. त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे कंटेंटसाठी आत्ता जे हे स्पीच झाल्यानंतर किंवा मी आत्ता लाईव्ह आहे याच्यानंतर तुम्ही ना एखाद्या तरी गोष्टीला सुरुवात करा. सुरुवात केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही सुरुवात कराल एखादं तरी अकाउंट ओपन करा एखादं तरी यूट्यूब चॅनल चालू करा. व्ह्यूज येणार नाही ते येणार ते पुढच्या पुढच्या जोपर्यंत तुम्ही लोकांना एंटरटेन किंवा तुम्ही लोकांना चांगली इन्फॉर्मेशन पोचवत नाहीत तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला शक्य नाही. त्यामुळे आज जेवढे पण आता व्ह्यूअर्स आहेत त्याच्याने 10% जरी आम्ही म्हटलं की त्यांनी स्वतःचं यूट्यूब किंवा काहीतरी एक पाऊल पुढे टाका त्याच्यानंतरच हे पॉसिबल आहे. अगेन जर समजा तुमची नोकरी गेलीच नाही देवानी करू की आमची प्रार्थना असेल की तुमची नोकरी वगैरे काही कोणाची जाऊ नये जरी गेला तरी तुम्ही हे सॅटर्डे टू संडे घरी बसून सुद्धा तुम्ही हे काम करू शकता तुमच्या फावल्या वेळामध्ये. त्यामुळे आत्ता जे तुम्ही पाऊल जे उचलणार की सोशल मीडियाने तुमचा इन्कम कसा वाढू शकतो तर एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही पार्ट टाईम पण करू शकता घरी बसू शकता तुम्ही ऑफिसवरनं आल्यानंतर करू शकता. त्यामुळे तुम्ही जी आत्ता ही जी सुरुवात कराल ना ही वाया जाणारी नाही. तर तुम्ही त्याच्यानंतर ते सांगतो ऑनलाईन ट्युटोरियल तुम्ही चालू करू शकता. ग्राफिक डिझायनर हा थोडासा त्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढायला लागेल. ग्राफिक डिझायनरचा कोर्स वगैरे करून तुम्ही ग्राफिक डिझायनर बनू शकता. सोशल मीडिया मार्केटिंग हा एक जो आत्ता जो मेन जो आपला पॉईंट आहे तो म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग तुम्ही करू शकता. लँग्वेज ट्रान्सलेटर बाहेरच्या देशांमधली तुम्हाला त्याच्यामध्ये कामं येऊ शकतात. वेब डेव्हलपर सर्वात फटाफट आणि सर्वात इन्स्टंट इन्कम जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर वेब डेव्हलपर हा सर्वात चांगल्या गोष्टी करतात. तसं बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आणि व्हिडिओ एडिटिंग हा जो मी सांगितलं यूट्यूबसाठी सर्वात जास्त किंवा फेसबुकला पण तुम्ही व्हिडिओ एडिटिंग हा एक चांगला असेल. तर 10 पॉईंट आहेत. तुम्ही व्हिडिओ वाटल्या झाल्यानंतर एकदा चेक करा आणि ते पॉईंट लिहून घ्या माझ्या मते. तर बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजरमध्ये तुम्ही काय करू शकता.
आता एखाद्या एम एस एम ई मध्ये मी तुम्हाला रिलेट करतो, एखादा एम एस एम ई असतो ना, तो काय करतो, पहिले प्रोडक्ट बनवतो, प्रोडक्ट विकायला जातो आणि ते विकलं जात नाही, म्हणून डोक्याला हात लावून बसतो, अरे माझं प्रोडक्ट विकलं जात नाही. तर एखादं प्रोडक्ट जेव्हा तुम्ही लॉन्च करताना त्याच्यासाठी पण अभ्यास करणं गरजेचं असतं. मग तुम्ही तुमच्या सोशल मीडिया, तुम्ही जर घरी बसल्या वर्क फ्रॉम असेल तर तुम्ही त्याच्यासाठी अभ्यासाचं काम करा, तुम्ही त्याला नोट्स द्या, पण त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना शोधावं लागेल. तर एखादा प्रोडक्ट बनवल्यानंतर ते विकलं जात नाही, तर का विकलं जात नाही आहे ह्याचे जर तुम्ही एखाद्या उद्योजकाला किंवा एखाद्या एंटरप्रेन्युअरला जर तुम्ही त्याला नोट्स दिल्यात, तर हा पण एक इन्कम सोर्स तुमचा होऊ शकतो. तर बिझनेस डेव्हलपमेंटच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता. व्हिडिओ एडिटिंग ह्याच्यामध्ये फ्युचर असणार आहे. आज माहिती नाही किंवा ह्याच्यावर मला सांगायला आवडेल ते मध्ये बादशाचं तुम्ही यूट्यूबवर गाणं बघितलं असाल, यू आर नॉट बिलीव, जवळजवळ त्याला 3-5 million व्ह्यूज मिळाले. यू आर नॉट बिलीव ह्या लॉकडाऊनमुळे त्याचा इन्कम किती झाला असेल. ट्रस्ट मी, करोडोच्या वरती त्याचा इन्कम झाला आहे. हा यूट्यूबनी त्याला पेड केलेला आहे, लोकांनी बघितलं. आज तुम्ही घरी बसताय, यूट्यूबचे व्हिडिओ बघताय आणि इन्कम कोणाचं तरी तिसऱ्याचं होतं, तर विचार करा किती सर्वात भन्नाट आयडिया असेल यूट्यूबवाल्यांची, की त्यांनी यूट्यूब प्लॅटफॉर्म चालू केला. आज लोकांना पण पैसे देत आहेत आणि जे बघतायत त्यांना कंटेंट चांगला भेटतोय म्हणून ते व्हिडिओ बघतायत, स्क्रोल करतायत, शेअर करतायत. तर तुम्ही जेव्हा कंटेंट लिहाल तेव्हा लक्षात ठेवा, त्या कंटेंटमध्ये, त्या लिहिण्यामध्ये एवढी ताकद असली पाहिजे की ते लोकांनी ना शेअर केलं पाहिजे. जोपर्यंत आपली पब्लिसिटी, आपले व्ह्यूअर किंवा तुमच्याकडे जो एखादा वर्ग असेल एखादा, जोपर्यंत कंटेंट तुमचं शेअर करत नाही स्वतः, तोपर्यंत काही होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन नवीन कंटेंट, नवीन नवीन गोष्टी द्याव्या लागत असतील. तर सोशल मीडियाचे तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा, यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे, फेसबुक प्लॅटफॉर्म आहे, पिंट्रेस्ट आहे, टिकटॉक आहे, स्नॅपचॅट आहे, व्हॉट्सअप मार्केटिंग हा पण खूप चांगला टूल आहे याच्या तरीला. पण व्हॉट्सअप जर बघायला गेलं तर आता प्रोडक्ट सेलसाठी नाही वापरता येते, काही खूप रिस्ट्रिक्शन आणलेले आहेत. तर आता सध्या व्हॉट्सअप मार्केटिंगवर तुम्ही जास्त ध्यान नका देऊ, पण फेसबुक, यूट्यूब, व्हिडिओ ब्लॉगिंग. आणि लक्षात ठेवा, एक तुम्ही जर गुगल अकाउंटला गेलात ना तुमच्या, तर तिथे 3 star असतात, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जर चेक केलं ना, ब्लॉग सर्वात जास्त टूल आणि सर्वात जास्त सक्सेस जर तुम्हाला सोशल मीडियावर व्हायचं असेल तर ब्लॉगिंग करायला चालू करा. ब्लॉगिंगची मदत काय होते, तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जेवढं लिहाल ना तेवढे ना त्या समोरच्याच्या किंवा त्या आंतरप्रेनरच्या ना गोष्टी वरती टॉपमध्ये दिसायला लागतात. तर ब्लॉगिंग जेव्हा तुम्ही करायला चालू कराल ना, ब्लॉगिंग सिंपल आहे, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही लिहा, लिहिल्यानंतर त्याची लिंक क्रिएट करा आणि ती लिंक तुमच्या मित्रांना मैत्रिणींना व्हॉट्सअपला पाठवून द्या. आज जे तेव्हा समोरच्याला पोचायला लागेल ना की हा एखादी व्यक्ती चांगलं लिहायला चालू करते, तर मग ते वाचायला लागते. व्ह्यूअर असतील ना आपले, ते वाचायला लागतील. आणि वाचायला लागल्यानंतर ना एखादा असाच तुम्हाला अप्रोच होईल की बाबा तुम्ही माझ्या प्रोडक्टबद्दल लिहू शकता का. आणि मग तिथून जोपर्यंत तुमच्याकडे स्वतःहून कोणी येत नाही आणि तिथे जेव्हा तुमच्याकडे स्वतःहून यायला चालू झालं, देन यू कॅन स्टार्ट द अर्निंग. तुमचा इन्कम तेव्हा चालू होऊ शकतो. जेव्हा एखादा व्ह्यूअर किंवा एखादा एम एस एम ई एंटरप्रेनर बिझनेसमॅन जर तुमच्याकडे येऊन सांगतील ना की तुम्ही माझ्या प्रोडक्टबद्दल लिहा, आज प्रोडक्टबद्दल लिहा म्हटल्यानंतर यू कॅन चार्ज, म्हणजे तुमचा इन्कम चालू होणार आहे नक्की. पण तो इन्कम चालू होईपर्यंत तुम्हाला पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पेशन्स नसतील, जर तुमचा जो मूड ऑफ होईल की बाबा मला जास्त व्ह्यू भेटले नाही आहे किंवा मला चांगलं लिहिता येत नाही, बघा पहिल्या वेळेला कोणी 100% परफेक्ट नसतं, तुम्हाला परफेक्ट व्हावं लागतं. आणि परफेक्ट व्हायचं असेल तर तुमचे डोळे, कान, नाक सगळे तुम्हाला ॲक्टिव्ह ठेवावे लागतात आणि तुम्हाला नेहमी ऑनलाईन जाऊन चेक करायला लागतं की नवीन ट्रेंड काय चालू आहे. आजच्या तारखेला नवीन ट्रेंड काय चालू आहे, COVID-19. तुम्ही COVID-19 चांगलं लिहायला चालू करा, तुमच्याकडे व्ह्यूअरशिप येईल. आणि अशीच एक गोष्ट सांगतो सक्सेस स्टोरी, तुम्ही जेव्हा चांगलं लिहायला आणि चांगलं लागताना गुगलसुद्धा तुम्हाला अप्रोच होते. ओके, गुगलचे असे कितीतरी सर्व्हिसेस आहेत, ट्रान्सलेटर आहेत, हे गुगल तुम्हाला अप्रोच होते आणि गुगलसुद्धा तुम्हाला अप्रोच आहे. फक्त तुमच्या कंटेंटमध्ये दम असणं गरजेचं आहे. व्हिडिओ ब्लॉगिंग तुम्ही चालू करा. आता व्हिडिओ ब्लॉगिंग चालू करताना काय, जसं मी तुम्हाला मगाशी आयडिया दिली की एखाद्याची सर्व्हिस असेल, एखादं प्रोडक्ट इन्स्टॉल करायचं असेल आणि ते इन्स्टॉल करायचं कसं, तर प्रत्येक वेळेला ना त्या एंटरप्रेनरला, त्या बिझनेसमॅनला ना त्या कस्टमरच्या साईटवर पाठवावं लागतं. पण ह्याचा जर तुम्ही व्हिडिओ बनवून दिलात स्वस्तामध्ये,
आणि सांगितलं सर तुम्ही या व्हिडिओवर हा व्हिडिओ पण द्या, तुमचं प्रोडक्ट स्वतःहून इन्स्टॉल होईल, बघा तिथे इन्कम चालू होऊ शकतो तुम्ही चांगलं. आणि नॉट नेसेसरी की आज तुम्हाला व्हिडिओ ब्लॉगिंग तुम्ही चालू करता, उद्या सकाळी कॅमेरा घ्या, चांगला डी एस एल आर घ्या आणि चालू करा. नाही, आता सध्या तुम्ही चालू करताना तुमच्याकडे जे टूल आहे, जो मोबाईलचा कॅमेरा आहे आणि आजच्या तारखेला चांगले चांगले ब्रँड असल्यामुळे मोबाईलचा कॅमेरा पण चांगला, तर त्याच्यात तुम्ही शूट करा आणि चालू करा. एकदा तुम्हाला जेव्हा समजेल की तुम्हाला ह्या गोष्टीवर सक्सेस मिळतो, देन यू कॅन इन्व्हेस्ट. तर आजच पहिले जाऊन लॅपटॉप असणं गरजेचं नाही, तुमच्या मोबाईलवरनं सगळ्या गोष्टी होत आहेत. असं नका की मला सोशल मीडिया चालू करायचं आहे, सोशल मीडियाचा लॅपटॉप पाहिजे, नका. आत्ता बर्डन नका देऊ स्वतःवर. आत्ता तुमच्या मोबाईलच्या तुमच्याकडे गोष्टी अवेलेबल आहेत ह्याच्यापासून सुरुवात करा, आणि मग त्याच्यानंतरच तुम्ही एखाद्या गोष्टीवर एखाद्या प्रोडक्टवरनं इन्व्हेस्ट करा, म्हणजे तुम्हाला तोपर्यंत. आणि तुम्ही जेवढं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहाल, ऑटोमॅटिकली तुमचे व्ह्यूवर त्याच्यावर येत राहतील, तुम्हाला अप्रिशिएट करत जातील. आज आम्ही आमच्या कंपनीचे जेव्हा पोस्ट टाकतो, 17-18 जणं सहज बघतात. आज तुम्ही पिंटरेस्टवर, मी आजच्या COVID-19 जेव्हा लॉकडाऊनचं आम्हाला समजलं त्याच्यानंतर मी आणि माझ्या टीम मेंबरला सांगितलं की आपण सोशल मीडियावर स्ट्रॉंग आहोत. यू आर नॉट बिलीव, पिंटरेस्टवर आत्ता आम्ही सर्वात जास्त ॲक्टिव्ह आहे आणि आम्हाला दिवसाला 400,000 व्ह्यूअर्स येतात आमच्या प्रोडक्टवर. बघा, व्ह्यूअर येत आहेत म्हणून माझा सेल होतो आहे असं नाही, पण मी आज नवीन नवीन 400,000 जणांपर्यंत पोचतो आहे. तर तसं पिंटरेस्ट हा आजच्या तारखेला सर्वात टॉप सोशल मीडिया टूल आहे. थोडा समजायला वेळ जाईल, गुगल करा, यूट्यूबवर वेगवेगळे ट्युटोरियलचे कोर्स आहेत त्याच्यावर बघा, व्हिडिओ ब्लॉगिंग करा. एच आर रिक्रुटमेंट पण एक चांगलं घरी बसून तुम्ही करू शकता. एच आर रिक्रुटमेंट म्हणजे तुमच्या 10 कॉन्टॅक्टमध्ये 10 जणांना कुठे जायचं असेल. पण आता तुम्ही म्हणाल सर जॉब जात आहेत, 35-40 लाख जॉब झाल्यानंतर कोण आम्हाला जॉबला ठेवेल, तर असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला माणसांची गरज असते. आज आता 35-40 लाख ज्या नोकऱ्या जाणार आहेत त्या कशामुळे जाणार आहेत, की ती माणसं प्रोडक्टिव्हिटी नसतील किंवा त्यांना माहिती नसेल. तर मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं काय? जर तुम्हाला वाटते ना कंपनी तुम्हाला काढून टाकणार, त्यांना सांगा सर मी सोशल मीडियावर काम करतो. असे पण तुम्ही आयडिया तुम्हाला देता येतील. हे जस्ट टूल सांगितलं, इट्स नॉट अवर टुडेज सब्जेक्ट, ओके. तर तुम्ही अशा सोशल मीडियावर जर तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकलात तर तुमचं फ्युचर हे ब्राईट असेल. आता मी वेगवेगळ्या टूल्स येतो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मला, मी त्याच्यावर आत्ता उत्तर देईन लगेच. तर प्रश्न काही असतील तर तुम्ही नक्की मला विचारल्यानंतर मी आय विल ट्राय की मी तुम्हाला लाईव्हमध्ये उत्तरं देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही व्हिडिओ ब्लॉगिंग करता, व्हिडिओ ब्लॉगिंगमध्ये तुम्ही यूट्यूब हा चॅनल आहे, यूट्यूबवर करू शकता. आणि दिवसेंदिवस तुम्ही जेव्हा आत्तापासून जेव्हा सुरुवात कराल, आत्तापासून, कारण का काही काही तुम्ही आत्ता बघाल मोबाईलचं अनबॉक्सिंग बघतात, किती किती लाख व्ह्यू आहेत. तुम्हाला माहिती आहे मोबाईलच्या अनबॉक्सिंगमध्ये सुद्धा इन्कम आहे. आज टेक्निकल गुरुजी जो यूट्यूब चॅनल आहे, कोणाला प्रमोट नाही करायचं आपल्याला, पण एक गोष्ट सांगतो आहे, यूट्यूब जो आहे आज त्याला ना फोन लॉन्च व्हायच्या आधी त्याच्याकडे फोन येतात का, तर त्यांनी कधीच्या काळी ॲटलिस्ट त्यांनी सुरुवात केलेली. मग सुरुवात केली म्हटल्यानंतर आजच्या तारखेला तो त्याच्या इंडस्ट्रीमध्ये फर्स्ट मूवर आहे. मग तुम्ही फर्स्ट मूवरला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या व्ह्यूअरला, तुमच्या युजरला तुम्हाला कंटेंट चांगला द्यावा लागेल. मग तुम्ही चेक करा की तुमचा कंटेंट किंवा तुम्ही एखाद्या फील्डमध्ये जेव्हा तुम्ही 1 नंबरला जेव्हा तुम्ही सुरुवात करताय, तुमचा 1 नंबर, 2nd नंबर, 3rd नंबर काय करतोय सोशल मीडियामध्ये, मग तो जर काही करत नसेल ना त्या गोष्टींवर तुम्ही काम करायला चालू करा. जसं की आता तुम्ही ब्लॉगिंग लिहायला घेता, मग तुम्ही ब्लॉगिंगवर तुम्ही लिहा पण आणि त्या लिहिण्याबरोबर एखादा व्हिडिओ टाका, बघा तुम्हाला सक्सेस भेटेल. हे युनिक असेल, चांगली आयडिया माझ्या मते. तर ब्लॉगिंग करताना त्याच्यावर ना तुमचा व्हिडिओ पण टाका एखाद्या गोष्टीचा. तुम्ही रेसिपी लिहा, रेसिपीला पण तुम्हाला व्ह्यूअरशिप चांगली भेटतात. आता तुम्ही म्हणाल रेसिपीवरनं माझा इन्कम काय होऊ शकतो, बघा तुम्ही एखाद्या रेसिपीवर लिहायला चालू होताना या मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ना, मसाले ज्यांचे फूड प्रोडक्ट आहेत, हे तुम्हाला स्वतःहून अप्रोच होतात, अरे तुमच्याकडे व्ह्यूअर चांगले आहेत ना, तर तुम्ही आमच्या प्रोडक्टवर लिहा, आय कॅन लाईक वी विल पे यू, बघा तुमचं इन्कम चालू होऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जोपर्यंत कंटेंट, ज्या दिवशी तुमची पोस्ट, तुमचा व्हिडिओ स्वतःहून लोक शेअर करायला लागतील, त्या दिवशी समजून चाला की तुम्ही सक्सेसच्या एक पाऊल पुढे किंवा तुम्ही सक्सेसची शिडी चरायला चालू केले. थोडा टाईम जाईल, त्यामुळे कंटेंटवर चांगलं करा.
पहिल्याच वेळेला कंटेंट लिहिल्यानंतर जर व्ह्यू नाही आले, पोस्ट कोणी बघितल्या नाही, कोणी काही रिप्लाय नाही केला, तर नाराज होऊ नका. त्याच्यासाठी तुम्हाला कंटेंट, आणि मेन जेव्हा तुम्ही कंटेंट लिहाल ना, बघा कधी पण लक्षात ठेवा, एखादं दुकान जर बाहेरनं चांगलं असेल ना, तरच तुम्ही त्या दुकानात जाता, हे तुम्ही नेहमी अनुभवलं असेल ना. तसंच तुम्ही जेव्हा कंटेंट लिहायला चालू कराल ना, ते थंबनेल असतं जे पहिलं लोकांना सर्वात हेडिंग दिसतं, किंवा यूट्यूबला गेल्यानंतर तुम्हाला जे मेन पेज दिसतं, त्याच्यामध्ये ना चांगलं लिहा, की त्याच्याने ॲट्रॅक्ट होऊन ना पब्लिक तुमच्याकडे आलं पाहिजे, आणि तुमचे व्हिडिओ, तुमचा ब्लॉग लिहिलेला आहे तो वाचला पाहिजे. ते थंबनेल असेल ना, ते खूप चांगलं आणि स्पष्ट आणि खूप क्रिस्पी किंवा खूप चांगलं लिहिणं गरजेचं. तर सोशल मीडियाचे, तुम्ही जो गुगलला गेल्यानंतर टाकल्यानंतर सोशल मीडियाचे भरपूर 10 आजच्या तारखेला सोशल मीडिया खूप सक्सेसफुल आणि खूप मदतकार होत आहेत. फेसबुक, यूट्यूब, पिंटरेस्ट, टिकटॉक, स्नॅपचॅट, ब्लॉगिंग, ह्या गोष्टींवर तुम्ही ध्यान ठेवा, लक्ष ठेवा, आणि तुम्ही गोष्टी चालू करा. तर काही प्रश्न असतील तर डेफिनेटली विचारा, मी तुम्हाला त्याची उत्तरं नक्की देईन. अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगायला गेलं तर, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला अप्रोच व्हाल, तर अप्रोच कसं व्हायचं आहे, तुमच्या आजूबाजूला तुम्ही चेक करा की MSMEs किती आहेत, काय आहेत. बघा, MSMEs किती आहेत हे शोधणंसुद्धा डिफिकल्ट असतं, ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला मशक्कत करायला लागेल, किंवा तुम्हाला थोडं लेगवर्क करावं लागेल, तुम्हाला त्याच्या डेटावर अभ्यास करावा लागेल, आणि ते दिल्यानंतर मग तुम्ही चेक करा की त्यांच्यातले किती प्रोडक्ट ऑनलाईनला नाही. म्हणजे एखाद्याकडे तुम्ही जाताना ना पहिलेच त्याची स्टडी करून जा, की सर तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही, तुमचं कुठल्याही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन गुगलवर भेटत नाही ना, तुमचं फेसबुक पेज आहे, बघा सर मी अशा अशा गोष्टी घेऊन आले, मी तुमचं प्रमोशन आउटसोर्सनी तुम्हाला कमी कॉस्टिंगमध्ये घेऊ शकतो. आज तुम्हाला माहिती आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सोशल मीडिया किंवा मार्केटिंग हँडल करण्यासाठी 2 लाख रुपयांचा पगार दिला जातो. आज MSMEs किंवा जे यंग एंटरप्रेनर आहेत, स्टार्टअप कंपन्या, ते अफोर्ड नाही करू शकत. मग त्यांनासाठी तुम्ही चांगला टूल असाल, तुम्ही काही स्वस्तामध्ये सर्व्हिसेस तुमच्या द्या. पण जेव्हा तुम्ही अप्रोच व्हायला जाल ना, तेव्हा बी डेफिनेटली की तुमचा अभ्यास, तुमचं सोशल मीडियावर प्रभुत्व 100% असलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या MSMEsकडे जाल किंवा तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग कराल, तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्याकडे ना जनता असणं गरजेचं आहे. जर परत एकदा तेच सांगतो, जर तुमच्याकडे जनता असेल, जिसके पास जनता आहे ना उसकी दुनिया सुनता आहे, तुमच्याकडे जर 1 लाख व्ह्युअरशिप असेल तर नथिंग विल यू, तुम्ही विचार नाही करू शकत एवढ्या गोष्टींना, तुम्ही पहिल्या दिवशी अप्रोच होऊ शकता. मग हे तुमचे 1 लाख स्वतःचे कॉन्टॅक्ट पण असतील, 1 लाख फिल्टरेज कॉन्टॅक्ट असतील. आता एखाद्याचं बेबी प्रोडक्ट असेल तर तुम्ही एखाद्याकडे जाऊन सांगू शकता की आपल्या डोंबिवली सिटीमध्ये किंवा ठाणे सिटीमध्ये किंवा मुंबई सिटीमध्ये किंवा पुणे सिटीमध्ये माझ्याकडे आज एवढे व्ह्युअर आहेत, आज मी तुमच्याबद्दल, तुमच्या बेबी प्रोडक्टबद्दल लिहितो आणि मग तुम्ही मला पे करा, हे पण असू शकते. पण जेव्हा तुम्ही एखाद्याला किंवा तुम्ही व्हिडिओ ब्लॉगिंग किंवा सोशल मीडिया चालू कराल, तेव्हा लक्षात ठेवा, डू नॉट कमिट एनिथिंग की तुमचा सोशल मीडिया लिहिल्याबद्दल किंवा सोशल मीडियाबद्दल तुम्ही चालू केल्यानंतर तुमचं सेल्स नाही होणार. कुठल्याही हिडन कमांडमध्ये जाऊ नका किंवा एखादी हिडन कमेंट पण करू नका, जोपर्यंत तुम्ही सेल्समध्ये जात नाही तोपर्यंत सेल्स होणार नाही आहे. तुमचा ब्रँडचा अवेअरनेस होईल, ब्रँडचा अवेअरनेस झाला की ऑटोमॅटिकली सेल्स, हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. तर आता तुम्ही एखादा चांगला व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्ही म्हणाल की माझा एखादा गाण्याचा चॅनल आहे, मग तुम्ही म्हणाल मला गाण्याच्या चॅनलवरनं कोण, एखादा संगीतकार तर येणार नाही माझ्याकडे की बाबा तू माझ्यासाठी गाणं गा, नाही असं नाही होणार आहे. आता जेव्हा तुम्ही एखादं गाणं तुम्ही शूट कराल किंवा एखादं गाणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून यूट्यूबला टाकाल, तर तुम्ही लक्षात ठेवा एक गोष्ट, की यूट्यूब आणि या सोशल मीडियानं तुम्हाला पैसे देतं तुमच्या अकाउंटला. आता साधारण यूट्यूबला माझ्या मते 4 लाख 4000 तास ओके झाल्यानंतर ना यूट्यूब तुम्हाला पैसे देतं. आता तुम्ही म्हणाल यूट्यूब आणि यांना कसं परवडेल पैसे द्यायला, त्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या जे तुम्ही एखादा व्हिडिओ बघत असाल ना यूट्यूबवरमध्ये मध्ये ॲड येतात, या ॲडचे पैसे ना यूट्यूबला देतात आणि यूट्यूब आपल्याला त्याच्यामधले पैसे देतात, त्यामुळे कोणाचं नुकसान होत नाही तिथे. त्यामुळे यूट्यूबला पण तुम्हाला अप्रोच होण्यासाठी, यूट्यूबला पण तुम्हाला अप्रोच आणि तुमचा कंटेंट चांगला असेल, उगीच टाईमपासचा कंटेंट असेल तर तुम्हाला कोणी अप्रोच होणार नाही. त्यामुळे कंटेंट इज अ किंग, तुम्ही काय लिहिताय, काय बोलताय ना, हे खूप महत्त्वाचं असेल. तर काही डाऊट असतील तर प्रश्न विचारा,
काही समजत नसेल काही आत्ता जे बोललो आहे, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की सोशल मीडिया चालू करा. आज जे सकाळसमोर बीच जे प्रयत्न करते की सोशल मीडिया पण हा तुमचा इन्कम सोर्स होऊ शकतो, किंवा तुमचे जॉब, तुमचा जॉब केल्यानंतर, रिसेशनमध्ये जॉब केल्यानंतर तुम्ही टेन्शन ठेवू नका. तर ह्या आमच्या प्रयत्नांना किंवा सकाळसमोरच्या प्रयत्नांना एकच तुम्ही साथ देऊ शकता की आजच तुम्ही एखाद्या तरी सोशल मीडियावरनं तुमचं अकाउंट बनवून चालू करा. आणि प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी क्वालिटी नक्की असते. एखादा चांगला बोलू शकतो, एखादा चांगला फोटोफेस असेल, एखादा असं एक्झाम्पल चांगलं गाऊ शकतो, एखादं इन्फॉर्मेशन चांगलं देऊ शकतो, एखादा कंटेंट रायटर की एखादा समजू शकतो की बाबा मला दिसायचं नाही आहे लोकांना, मला शूट केलेलं आवडत नाही किंवा माझा फोटोफेस नाही आहे, त्यांनी त्यांच्याकडे मग चांगला टूल असेल की ते चांगलं लिहू शकतात. मग तुम्ही चांगलं ब्लॉगिंगच्या हिशोबाने तुम्ही लिहायला चालू करा. म्हणजे तुमच्याकडे ना भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. ज्याला फोटोची क्रेज असते, फोटो काढण्याची, त्यांनी फोटोच्या साईटवर जाऊ शकता, टिकटॉक बनवू शकता, पिंट्रेस्ट हे बरोबर तुम्ही प्रोडक्ट को रिलेट करू शकता, यूट्यूबला ज्यांना काय म्हणतं शूटिंग करण्याची आवड आहे, ज्यांना फोटो किंवा स्वतःचे व्हिडिओ बनवतात, त्यांनी यूट्यूबला जाऊ शकता. पण कंटेंट तुम्ही त्याच्यामध्ये लिहायला चालू करा. आता तुम्ही म्हणाल की कंटेंट काय लिहायचा. तुम्हाला माहिती आहे छोटू दादा ना यूट्यूबला व्हिडिओ आहेत, त्याचं JKK एंटरटेनमेंट करून यूट्यूब चॅनल पण आहे. यू आर नॉट बिलीव, आम्ही म्हणजे माझ्या आपल्या आमच्या स्वतःच्या कंपनीने त्याच्याकडे आम्ही अप्रोच झालेलं की आमच्या प्रोडक्टचं तुम्ही हे करा. यू आर नॉट बिलीव, त्याच्याकडे जवळजवळ आमच्या त्या व्हिडिओला ना जवळजवळ 9.5 ते 10 करोड व्ह्यू आले, आणि साधारण आम्हाला ना 5 ते 6 लाख ना कॉल्स रिसीव झाले. आम्ही त्याची अमाऊंट नाही डिस्क्लोज, पण फार चांगले चार्ज आम्हाला त्यांनी केलेले होते. आज त्यांचं इन्कम, पण त्यांनी आज नाही की असं आजच व्हिडिओ बनवला उद्यापासून त्याला अप्रोच झाले, नाही, त्याला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष गेली. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत चांगला कंटेंट लोकांना देत नाही तोपर्यंत तुमच्याकडे लोक अप्रोच होणार नाहीत, ना तुम्हाला पैसे भेटतील. आणि चांगला कंटेंट देण्यासाठी, चांगलं लिहिण्यासाठी पण थोडा टाईम जाईल, कारण का आपण काही शिकून आलेलं नाहीत, आपल्याला शिकायचं आहे. तर तुम्ही शिकायला चालू करा. आणि आमचा आज एकच असाच प्रयत्न असेल की तुम्ही आजच आणि आत्ताच सोशल मीडियावर कुठल्या तरी ब्लॉगिंग साईटला, यूट्यूबला स्वतःचा चॅनल सुरू कराल, हीच आमची अपेक्षा असेल. सर काही प्रश्न असतील तर येऊ शकतो, येतील तरी चालतील. आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्याशी बोलायचा, सकाळसमोरने मला तुमच्याशी बोलायची संधी दिली. आणि या फेसबुक लाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळसमोरने यंग बीच हे नेहमी असे चांगले प्रयत्न नेहमी करतील. आणि देवाकडे एकच प्रार्थना असेल की कोणाच्या पोटार पाय नको येऊ दे. तर तुम्ही जिथे असाल, ज्या कंपनीमध्ये असाल, गिव्ह युअर 100%. जर तुम्ही सेल्समध्ये असाल तर तुम्हाला नेहमी ॲक्टिव्ह राहावं लागेल. आणि तुम्ही हे साईड इन्कम किंवा साईड बिझनेस म्हणून सुरू करू शकता. आणि ज्यांचे रिसेंटली किंवा खरंच जेन्युइनली जॉब जातील, त्यांनी वर्क फ्रॉम होम ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काम चालू करा. थोडा टाईम जाईल, पण शेवटी यश हे नेहमी असतं. तुम्हाला जे टूल सांगितलेत करा, की व्हिडिओ ब्लॉगिंग करू शकता, ब्लॉगिंग करू शकता, वेगवेगळ्या ज्या सोशल मीडियाचे असेल सगळं आजच्या तारखेला यूट्यूबला, गुगलला अवेलेबल आहे. त्यांच्या टूल्सचा बरोबर वापर करा, योग्य तो वापर करा. स्वतःचे काना गोळे ॲक्टिव्ह राहून एक प्रश्न आला आहे, सोशल मीडियावर नवनवीन संधी सांगा. गुड क्वेश्चन. सोशल मीडियावर नवनवीन संधी सांगण्यापेक्षा तुम्ही पहिले त्यांना तुम्ही एक ठरवून घ्या की मी कशामध्ये बेस्ट होणार आहे, की मी ब्लॉगिंगमध्ये बेस्ट होणार. तुम्हाला माहिती आहे आजच्या तारखेला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे गुगलकडे पण. आज तुम्ही ह्याच्यावर काम करा. गुगलला ना मराठी कंटेंट पुरवणारे फार कमी आहेत. जर तुम्ही आत्ता मी बघतोय तुषार सर की तुम्ही सोशल मीडियावर नवीन नवीन संधी तुम्ही मराठीत पाठवलेत, ट्राय टू स्टार्ट ब्लॉगिंग ऑन मराठी. मराठीवर कंटेंट देणारे फार कमी लोक आहेत आजच्या तारखेला, चांगलं चांगलं लिहिणारे. तुम्ही आजच्या तारखेला स्वतःच्या प्रोडक्टवर, आता तुम्ही तुम्हाला जर आत्ता सुरुवात करायची असेल ना उद्या सकाळपासून, COVID-19 तुम्ही लिहायला चालू करा. COVID-19 मध्ये तुम्ही काय
काय म्हणतात व्हॉट वी से केअर केली पाहिजे, तुम्ही मास्क लावलं पाहिजे, तुम्ही स्वच्छ कपडे घाला, हात सॅनिटायझर हे लिहायला चालू करा. जेव्हा तुम्हाला लिहायची जेव्हा आवड निर्माण होईल तेव्हा तुम्ही ब्लॉगिंग चालू करा. तुम्ही तुमचा जो फोटो फेस असेल की तुम्हाला तुमचे स्वतःचे व्हिडिओ आवडतात टाकायला यूट्यूबवर, किंवा तुम्हाला फोटो काढायची खूप चांगली सवय असेल किंवा आवड असेल, तर स्टार्ट व्हिडिओ ब्लॉगिंग इमिजिएटली. एक स्वतः छोटासा व्हिडिओ टाका. आणि एक लक्षात ठेवा, सोशल मीडियावर काम करताना काय ट्रेंड चालू आहे आजच्या तारखेला, आत्ताच्या घडीला, हा नेहमी बघावा लागतो. तुम्ही जर ट्रेंडमध्ये आलात तर तुम्ही पुढच्या अप लेवलला दिसायला चालू. आज तुम्हाला माहिती आहे यूट्यूब चालू केल्यानंतर बघा अल्गोरिदम असतं, तुम्हाला ऑटोमॅटिकली गाणी दिसतात, तुम्हाला आजच्या तारखेला तुम्हाला ना न्यूज चॅनलच्या हेडिंग दिसतील. का दिसतात? कारण का ते लोक किंवा ते चॅनल किंवा ते सोशल मीडिया मार्केटिंग जे करतात त्यांना ते ट्रेंडवर बोलतात. मग गुगल आणि ह्या अल्गोरिदमवर काम चालू आहे, त्यांना काही तिथे माणसं नाही कोणाला प्रमोट करण्यासाठी. तर अल्गोरिदम तुमचं तुम्हाला सांभाळावं लागेल. तर तुम्ही सोशल मीडियावर नवीन संधी सांगा. तर जेव्हा संधी सांगताना त्याचे की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट लिहिताय, करताय, व्हिडिओ शूट करताय, व्हिडिओ शूट करा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आत्ता लेटेस्ट काय चालू आहे ना त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरू करा. तर माझ्या मते एक असेल नवीन संधी शोधताना, तुम्ही जो आत्ता ट्रेंड चालू आहे, आता COVID-19 आहे, COVID-19 झाल्यानंतर मे बी रिसेशनवर न्यूज यायला चालू होती, तुम्ही एखाद्या पॉलिटिक्सवर जेव्हा बोलताना तुम्ही पॉलिटिक्सबद्दल तुम्ही जेव्हा बोलायला चालू असेल, तर नवनवीन संधी ही तुम्हाला स्वतःला शोधायची की काय आजच्या तारखेला ट्रेंड मार्केटमध्ये सुरू आहे. तर तुम्ही तो ट्रेंड फॉलो करू शकता आणि त्याच्यामधनं संधी शोधू शकता. फेसबुक, यूट्यूब हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म सोशल मीडियाचे आहेत, तर ह्याच्यावरच तुम्हाला नवनवीन संधी नेहमी मिळतील. आणि आय थिंक सो 37.8. तर महेश सर, इफ यू वॉन्ट लाईक वी जस्ट थँक्स टू अवर यूजर लाईक व्यूअर सकाळ समोरच्या इन बजला मी पुन्हा आभार मानतो की आज मला त्यांनी फेसबुक लाईव्ह करण्याची संधी दिली. आणि होप की जी काही मी आज नॉलेज शेअर केलेलं आहे ते तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही नक्की आज एक पाऊल म्हणून किंवा एक पाऊल उचलाच, ते म्हणजे एक स्वतःचं सोशल मीडियाचं अकाउंट ओपन करा, सुरुवात करा, तुमचं पेज फेसबुकला बनवा, यूट्यूबला चॅनल बनवा, पिंट्रेस्टवर बिझनेस अकाउंट ओपन करा, तुमच्या टिकटॉकवर तुमचं स्वतःचा एखादा व्हिडिओ अपलोड करा. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हाच सकाळ समज यंग बीज हे जे तुम्ही कराल आणि तुम्ही एखादं जेव्हा तुम्ही सक्सेसफुल व्हाल तेव्हा तुम्ही सांगू शकता की सकाळ समोरने असा जो प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नांमुळे मी माझं स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट ओपन केलं आणि मी त्या दिवशीपासून घरी बसूनच काही ना काहीतरी नवीन सुरुवात केली. जेव्हा तुम्ही इन बीचचं जेव्हा नाव घ्याल त्यावेळेलाच हे जे काही सकाळ समूह करत आहे ह्याची पोच पावती ह्याच्यातूनच आम्हाला मिळेल. तर मी सगळ्या व्ह्युअर्स आहे जे आत्ता लाईव्ह आहेत आणि जे नंतर व्हिडिओ बघतील त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा एकच सांगतो, विनंती करतो की तुम्ही सोशल मीडियावर लिहायला बोलायला चालू व्हा. आणि ॲज हे फेसबुक लाईव्हचं मी सेशन ला पुन्हा तुमचं स्वागत करतो. तर सो थँक्स सकाळ समो इन बीच. आणि पुन्हा एकदा सागर जोशी, RSA ऑटो एकेअर कडनं मी तुमचं स्वागत करतो. कोणाचीही डॉक्टरांची वगैरे गाडी ब्रेकडाऊन झाली तर नक्की आम्हाला संपर्क करा, आम्ही त्यांना असिस्टन्स आत्तासुद्धा देत आहोत आणि पूर्ण सेफ्टी आमची स्वतःची केल्यानंतरच आम्ही त्यांच्यापर्यंत पोचतो आहे. तर वन्स अगेन थँक्स टू सकाळ समूह इन बीच आणि बाय टू एव्हरीवन. प्लीज स्टार्ट टुडे ऑनवर्ड्स की तुम्ही एक स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट ओपन कराल.